देता आणि कोणते जे चांगलं आहे ते घ्या, जे वाईट आहे ते सोडून द्या, अशा पद्धतीचं सगळ्यांनी केलं पाहिजे. काल आम्ही ऍक्च्युली झुंड बघायला गेलेलो, झुंड हा मूवी बघायला गेलेलो, तर झुंडमध्ये एवढं सुंदर काम केलं यार गाईज. म्हणजे असे काही गोष्टी आहेत ज्या बघा, ज्या बघायला तुम्हाला आवडतील, ज्या तुम्ही बघा, ज्याच्याकडून मराठी लोकांना सपोर्ट करा. बेसिकली जसं म्हणणं असतं नेहमी, तर तशा पद्धतीने करा. पाय खेचणं हे चालू आहे आणि ज्या भाषेमध्ये बोलतायत आता, बेसिकली हा सुद्धा आर्टिस्ट म्हणून पुढे येतोय हळूहळू, तर भरपूर काही काही गोष्टी करतोय तो. सो वी आर हॅपी की त्याचा तो बोलबाला करत नाही आहे आणि त्याचं कामातून उत्तर देणं जास्त गरजेचं आहे. रिअल लाईफ आणि रिअल लाईफ वेगळं आहे. इंस्टाग्राम आणि सोशल मीडियाचा गैरवापर करू नका, चांगल्या गोष्टी स्प्रेड करा आणि चांगल्या गोष्टींनीच आपण इन्फ्लुएन्स करू शकतो असं मला वाटतं. मी इन्फ्लुएन्सर नाही आहे, बट तरीसुद्धा जे इन्फ्लुएन्सर्स म्हणून घेतात स्वतःला, त्यांनी चांगल्या गोष्टीने इन्फ्लुएन्स करा लोकांना. सो बेसिकली इन्फ्लुएन्सर कोण असू शकतात, तर लता दीदी, देन आपल्या जेवढ्या महान नेते झालेले आहेत ज्यांनी काहीतरी इन्फ्लुएन्स करून ठेवलेलं आहे, आणि स्वराज्य संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे इन्फ्लुएन्सर कोण असू शकतात. तर आर्टिस्ट म्हणून काम करा, चांगल्या गोष्टी स्प्रेड करा, रॅदर काहीतरी कोणत्या तरी गोष्टीवर फालतू गप्पा मारण्यापेक्षा किंवा बोलण्यापेक्षा, हेच मला एवढं वाटतं. आणि त्याच्यामुळे मी खूप खुश आहे, फॉर्च्युनेट आहे. मी काही मी वॉर्निंग या लाईव्हच्या माध्यमातून ही पण वॉर्निंग देऊ इच्छितो काही लोकांना, तर त्याबद्दल मी सांगेन. काही फॅन पेजेस आहेत, त्यांचे आमच्याकडे स्नॅपशॉट्स आलेले आहेत, तर कोणत्याही प्रकारे हेट जे पसरवण्याचं काम चालू आहे. आय एम व्हेरी हॅपी निकलियन्स, वी आर व्हेरी हॅपी की तुम्ही कोणत्याही प्रकारच्या याच्यामध्ये तुम्ही पडत नाही आहेत आणि मी अप्रिशिएट करतो. निक इज व्हेरी लकी गाय की त्याला अशा प्रकारचे काही फॅन पेजेस मिळालेले आहेत, जे फक्त आणि फक्त निकच्या चांगल्या कामांना किंवा निकच्या कामासाठी ते अप्रिशिएट करतात. निकच्या अगेन्स्ट मी आहे म्हणून मला ट्रोल करत बसत नाहीत आणि हेच खरे फॅन पेजेस असतात. आपल्या कलाकार ज्या कलाकारांसाठी तुम्ही बनवलेले आहेत फॅनपेज, त्या कलाकारांच्या चांगल्या कामांना तुम्ही हे करा, त्याला सपोर्ट करा. बट काही असतात की रिव्हेंज घेण्यासाठी किंवा राग काढण्यासाठी त्यांचा वापर केला जातो फॅनपेजेसचा. फॅनपेजेस यू आर व्हेरी स्मार्ट, तुम्ही खरंच खूप चांगलं करताय. सगळ्यांचेच फॅनपेजेस चांगलं काम करा. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, मी अशा पद्धतीचं टॉलरेट आता करणार नाही. आता आम्ही थांबवलेलं आहे, सगळ्यांनी थांबवलं पाहिजे, चांगली कामं करा. आणि याच्यानंतर कोणत्याही प्रकारचं आम्ही काही नाही टाकत, आम्ही सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी वगैरे असं काही टाकत नाही. बट सगळ्यांनी तशा पद्धतीनेच राहिलं पाहिजे आणि कामं करा, कामांनी उत्तर द्या आणि आम्ही नेहमी अप्रिशिएट करू. आता येऊ आपण माझी बायगोकडे. माझी बायगो हे 100 मिलियन होणार 2021 नंतर लॉकडाऊनमध्ये रिलीज होणाऱ्या मराठी गाण्यांमध्ये, इन्क्लुडिंग फिल्मी सॉन्ग, इन्क्लुडिंग अल्बम सॉन्ग, इन्क्लुडिंग एनी अदर सॉन्ग्स, मराठी सॉन्ग पहिलं गाणं असणार आहे जे 100 मिलियन होणार आहे. सो वी आर व्हेरी हॅपी. ते नंबर वन सॉन्ग होतं 2021 आणि आता मला वाटतं 2 ते 3 दिवसातच ते 100 मिलियन जाणार आहे. काय काय वाटतं तुला? म्हणजे सगळ्या बॉलिवूडचे सॉन्ग असतील या मराठी मराठी सॉन्ग मधलं तर आपलं असेल, मराठी सॉन्ग मध्ये पण बाकीचे पण गेलेत, पण मागच्या वर्षीचं पहिलं ट्रेंडिंग सॉन्ग आणि पहिलं मराठी सॉन्ग असेल जे फर्स्ट नंबरला होतं. सगळ्यांनी स्टोरी वगैरे पण टाकले, जसं गाणं म्हणजे सगळं जे पण म्युझिक प्लॅटफॉर्म आहेत त्यांनी पण अप्रिशिएट केलं ते गाणं. आणि अजूनपर्यंत मला जी ओळख भेटली सगळ्यांकडून, म्हणजे कोणीही लहान मुलगा असू दे या मोठा या म्हातारे माणूस असू दे, ते पण मला हेच बोलतात की तुला माझी बायगो मध्ये बघितलं. माझी बायगो म्हणजे मी बाकीची पण गाणी केली, पण त्या गाण्याने मला एक नवीनच ओळख दिली. सो खूप भारी वाटतं आणि ते गाणं आता 100 मिलियन मध्ये कॅटेगरीमध्ये जात आहे. सो अजून खूप चांगलं वाटतंय आणि अशीच गाणी दादाची खूप सारी हिट हो. हे गाणं तर गेलं 100 मिलियन, पण अजून तू माझ्यासोबत कर म्हणजे अजून 200 मिलियन जाते. मला हे सांगायला नक्कीच आवडेल की त्या गाण्याचं नशीब पण होतं आणि ते गाणं खूप छान झालं. म्हणजे त्याच्यामध्ये
मला सांगायला लाज वाटणार नाही, बट श्रद्धाने सुद्धा आणि याने सुद्धा खूप छान काम केलेलं आहे. त्यांची केमिस्ट्री, त्यांचं बॉन्डिंग हे खूप छान दिसलेलं आहे स्क्रीनवर, त्याच्यात वादच नाही. आणि सोनालीने आणि केवलने जे गायले यार, म्हणजे आणि व्हिडिओग्राफी टीम, म्हणजे रोहित असेल किंवा सतील असेल, पण पहिलं चुम्मा केले खूप छान, म्हणजे सगळं जुळून आलं, एकंदरीत सगळं जुळून आलं. म्हणजे आर्टिस्टने एवढं छान काम केलं, सिंगर्स, म्युझिक टीम, माझा थोडाफार हातभार लागला कंपोजिशन म्युझिक मध्ये, संकेत आणि मी, आमचा सुरुवातीचा काळ होता तो, आम्ही सोबत काम करायचं, बट आम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि ते एवढं आवडलं लोकांना. मला वाटलं नव्हतं की ते आवडेल लोकांना, एवढं जास्त आवडेल, आवडणार तर वाटणारच होतं, पण ते थोडस असतं मनात भीती की एखादं गाणं चालेल की नाही चालेल, पण भरपूर काम, भरपूर सुंदर रिस्पॉन्स दिला तुम्ही आणि मला एवढा आनंद वाटतो की आता 100 मिलियन, माझं पहिलं सॉंग असणार आहे गाईज 100 मिलियन, म्हणजे फास्टेस्ट 1 मिलियनचा रेकॉर्ड केला आम्ही 12 तासामध्ये आपली यारी. पहिलं 100K रील्स पण आम्ही माझी बायकोच्या झालेले आहेत. असे खूप सारे रेकॉर्ड्स तुम्ही तुमच्या प्रेमामुळे शक्य झाल्या, बट 100 मिलियन होणार हे पहिलं गाणं असणार आहे माझ्यासाठीच काय, सगळ्याच आर्टिस्टसाठी. निकचंही पहिलं गाणं असणार जे 100 मिलियन जाणार आहे, श्रद्धाचं असेल, सोनालीचं असेल, माझं असेल, आमच्या संपूर्ण टीमचं असेल, ते पहिलं 100 मिलियन जाणार आहे. सो त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत जे काही झालेलं आहे आणि खूप छान झालेलं आहे. त्याच्यानंतरही असं झालेलं नाही आहे की 100 मिलियन, होपफुली आता मी नातकुळा आपली यारी वगैरे पण 100 मिलियन जातीलच, बट खूप कमी गाणी आहेत जी 100 मिलियनपर्यंत पोचू शकतात मराठीमध्ये, आणि आम्ही खूप खुश आहोत की एका लहान स्केलवरची लोक एकत्र येऊन काम करतात. आम्हाला कोणत्याही प्रकारचं फिल्मी बॅकग्राऊंड नाही आहे. सगळे मी एक, मला वाटते माझी लाईव्ह सेशन बघितली असेल तर आमच्या सगळ्यांच्या फॅमिलीज होत्या आपली सव्वाचा केक कट करताना, तर सगळ्यांच्या तुम्हाला तुम्ही फॅमिली बघितली असेल, सगळ्यांची आई होती तिथे, माझी आई, याची आई, सगळ्यांची आई होती, आणि एकदम सिम्पल आणि स्वीट फॅमिलीमधले आहेत, एकदम मध्यमवर्गीय कुटुंबातून येतो, तरी सुद्धा यांनी येऊन 100 मिलियनचं सॉन्ग केलेलं आहे सगळ्यांनी मिळून. सो खूप आनंद आहे त्या गोष्टीचा की लहान घरातून येऊन ही मुलं सगळी, आम्ही सगळे येऊन काम करतो आणि त्याच्यावर तुम्ही भरभरून प्रेम देताय, तर असंच द्या. आणि ज्या पद्धतीने सगळं चाललंय गाण्यांचं, त्या अशा पद्धतीने जाऊ दे. आज नादावलं गाणं रिलीज झालेलं आहे, सो बघायला विसरू नका. साईसागर एंटरटेनमेंट युट्यूब चॅनलवर हे गाणं झालेलं आहे रिलीज, आणि ते खूप छान झालेलं आहे जे काही झालेलं आहे गाणं, तर तुम्ही बघायला विसरू नका. प्रतिभा आणि आदित्य आहे त्यामध्ये. संजूचं सुद्धा आताच मला कळालं की एक गाणं येत आहे, करमत नाही हे गाणं असं त्यांनी एक टाकलेलं आहे व्हिडिओ, सो तो पण मी शेअर करतो, ते पण बघा. भरभरून प्रेम द्या गाण्यांना, मराठी गाण्यांना, आणि खूप चांगलं काम करतायत सगळे, त्याच्यामुळे खूप मजा येणार आहे जे काही होणार आहे, जेवढी गाणी येणार आहे त्या आताच्या काळात. सो एवढंच म्हणेन. आणि प्रत्येक प्रोजेक्टमध्ये एक व्यक्ती काढला तर तो प्रोजेक्टची व्हॅल्यू निघून जाते. तसंच माझी बायगो किंवा आपलीच हवा किंवा माझी इतर गाणी हे सगळ्यांच्या मेहनतीने बनलेली गाणी आहेत, आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना मला थँक्यू बोलायचं आहे की तुमच्या सगळ्यांमुळे हे शक्य होतं. आर्टिस्ट असतील, सिंगर्स असतील, आमची मॅनेजमेंट टीम असेल, आमची बॅकएंड टीम असेल, बिहाइंड द कॅमेरा टीम असेल, पोस्ट प्रोडक्शन टीम असेल, प्री प्रोडक्शन टीम असेल, कोरिओग्राफर्स असतील, डान्सर्स असतील, काय नाही, म्हणजे सगळ्यांनी मिळून काम केल्यावर ते चांगलं होतं. त्याच्यामुळे आम व्हेरी हॅपी की जे चांगली गाणी झालेली आहेत ती तुम्ही. आता आमचं काही इंटरव्ह्यूज येत आहेत तर ते बघायला विसरू नका. आणि निक काय खातो विचारते? द्राक्ष. त्याला तो मला काल बोलला होता, आम्ही ऍक्च्युली काल झुंड बघायला गेलेलो, तर तो मला बोललेला की दादा मला द्राक्ष खायचे, सो काल आम्हाला घेता नाही आले. जेव्हा आपली सव्वाच्या शूटला कालचा सीन आम्हाला सांगायला नक्कीच आवडेल. कालचा सीन मी सांगतो तुम्हाला. अचानक आम्ही स्टुडिओला होतो एलिक्झर मध्ये, आणि हाय विजय स्टुडिओ मध्ये होतो एलिक्झर मध्ये, आणि अचानक कुणाल बोलला, कुणाल करण जे आहेत म्युझिक डिरेक्टर, तर कुणाल बोलला की आपण झुंड बघायला जाऊया. आम्ही साधारण 8:30 वाजलेले संध्याकाळचे, तर 10:40 शेवटचा शो बघू. आणि ठीक आहे, मग मी बुकिंग करायला घेतली आणि मी बुक केला वाशीचं एक थिएटर, आणि वाशीचं थिएटर आम्ही तिकीट बुक केली, आम्ही सीट्स बघितल्या, सीट्स बुक केल्या, आणि आम्ही सीट्स बुक केल्यानंतर आमचं चाललं की चला आपण निघूया आता, कारण वाशीला जायला 1/4 पाऊण तास लागेल पनवेलवर,
आम्ही तिथून थोड्या वेळात अर्ध्या पाऊण तासात निघालो. मी होता, हा होता, कुणाल होता, विजय होता. आणि विजयला आम्ही सांगितलं नव्हतं बेसिकली, की मी सांगितलेलं त्याला, कारण आम्ही सीवूड्स आणि वाशीमध्ये एक थिएटरमध्ये आम्ही जाणार होतो. तर सीवूड्समध्ये थोडंसं मला सीवूड्स नको बोलला कुणाल, की आपण वाशीला जाऊया, चांग अजून थोडंसं लांब जाऊया त्याच्यामुळे. पण ते विजयने ऐकताना सीवूड्स ऐकलेलं. त्याच्यानंतर आम्ही गाडीत बसलो, गाडीत मी थोडंफार झोपून घेतलं आणि डिरेक्टली माझं डोळे उघडले जेव्हा तिथे पोहोचलो आम्ही थिएटरच्या खाली किंवा त्या पार्किंगमध्ये, आणि आम्ही थिएटरमध्ये गेलो. म्हणजे आम्ही ॲक्च्युली वाशीची तिकीट काढली होती वाशीच्या एका थिएटरची, आणि आम्ही गेलो सीवूड्सच्या थिएटरमध्ये. आणि टाईम नव्हता आणि आम्हाला कळालंच नाही की आम्ही चुकीच्या थिएटरमध्ये आलेलो आहे, कोणालाच कळालं नाही. त्याच्यामुळे मी तिकडे गेलो आणि आम्ही स्कॅन केला, आम्ही तिकीट स्कॅन करायला दिले त्यांना आतमध्ये जाताना. खूप लेट झालेलं आणि स्कॅन होत नव्हतं कंटिन्यू, म्हणजे तो. आणि मग त्याला आम्ही दाखवलं, त्यांनी बघितलं, तो बोला जावा तुम्ही. आणि आम्ही आतमध्ये गेलो थिएटरमध्ये आणि नंतर स्क्रीन एका स्क्रीनवर ते जून लागला होता, त्या तिथे गेलो आम्ही आणि डायरेक्ट आतमध्ये जाऊन बसलो. आणि मी सीट्सचे नंबर्स बघितले, जे सीट नंबर होते मला आताही आठवते, D9, 10, 11, 12 अशी आम्ही बुक केलेली. तिथे जाऊन बघतोय हे तर खूप खालचे सीट्स होते. मी बोला अरे असं कसं शक्य, कारण आपण तर वरच्या सीट्स बुक केल्या होत्या, आपण इथे खाली कसं आलं. मग आम्ही बेसिकली मग बोललो जाऊ दे आता, चुकून तिकीट्स वरती आम्ही सीट सिलेक्शन चुकलं असेल. त्याच्यानंतर आम्ही थिएटर थोडा खाली असल्यामुळे आम्ही नंतर परत वर शिफ्ट झालो आणि पूर्ण झुंड हा मूवी आम्ही बघितला सीवूड्समध्ये. पूर्ण मूवी बघितला झुंड हा सीवूड्समध्ये. आणि नंतर जेव्हा आम्ही बाहेर निघालो आणि मी बोलला सीट्सचा काय ते प्रॉब्लेम काय झाला, म्हणजे आपण तर वरच्या सीट्स बुक केलेल्या खालच्या. त्यानंतर आम्ही तिकीट बघायला गेलो आणि तेव्हा कळालं की आम्ही चुकीच्या थिएटरमध्ये बघितलं, पण आम्हाला कोणी अडवलं नाही, आम्हाला आम्ही वाशीला नाही बघितलं, तर आम्ही सीवूड्सला बघितलं वाशीच्या तिकीट्स काढून. आणि आम्हाला कोणी अडवलं होतं, पण ते त्यांना वाटलं की हो ओके होत नाही, स्कॅनरचा प्रॉब्लेम असेल. चेहऱ्याकडे बघून पण असं वाटत नाही की येडे सानेच वाटतो आम्ही, म्हणून तरी पाठवलं. नाही तर धरलं असतं तर केवढं, मग भाई तुम्हाला मॉल पण समजत नाही कुठल्या मॉल मध्ये येऊन तुम्ही पिक्चर बघता. असं आमचं खूप वेळा झालंय. आमचं 10 तिकीट आम्ही बुक केल्यानंतर आम्ही डायरेक्ट 10:30 ला जायचो, नंतर आम्हाला वाटायचं 10:30 अरे तिकीट वर टाईम बघितल्यावर काय, अरे 10 शो आहे रा, आपण 10:30 आलो. असं खूप वेळा झालंय, पण खूप मजा आली जे काय झालं काल. आणि हा एक्सपिरियन्स यार परत एकदा नाही घ्यायचा आम्हाला. बट लकीली आम्हाला विचार करायचा, 10:30 कळालं असतं, 10:30 शो होता, 10:30 कळालं असतं की आपण चुकीच्या थिएटरमध्ये आलोय, तर आम्ही 10:30 निघून आम्ही वाशीला गेलो असतो. वाशीला गेल्यानंतर आम्हाला अर्धा तासाचा ट्रॅव्हल, आमचा अर्धा तास वेस्ट गेला असता मूवीचा, आम्हाला बघायला मिळालं नसतं. पण आम्हाला कोणी थांबवलं नाही, आम्ही डायरेक्ट जाऊन त्या थिएटरमध्ये बसलो आणि बरोबर स्क्रीनला तिथे पण झुंडच लागला. पाचव्या स्क्रीनला झुंड होता आणि इथे पण पाचव्या स्क्रीनला, स्क्रीन 5 झुंड होता, कळालंच नाही त्याच्यामुळे. असं आम्ही केलं नसतं, हे आमच्याकडून नकळत झालेलं आहे. तो गाईज असं काही करू नका, ते सोडणार नाही तुम्हाला. हे जागी जर पीव्हीआर असतं पनवेलचा तर त्यांनी अजिबात सोडलं नसतं आतमध्ये. बट लकीली आम्हाला पूर्ण मूवी बघायला मिळाला. पण हा एक्सपिरियन्स ऍक्च्युली खूप डेंजरस होता, आम्ही खूप हसत होतो, खूप मजा आली. पण बोल आता तुझ्या लाईव्ह मीच बोल. जेवला का नाही सगळे जण? वाजले 9 जेवून घ्या. तर गाईज इंटरव्ह्यू मराठी चस्का या युट्यूब चॅनल वरती आलाय, तर आम्ही दोघांनी पण स्टोरी शेअर केल्यात, तर जाऊन बघा इंटरव्ह्यू आणि काय गमती जमती झाल्या जे आपली सावाच्या सेट वरती आम्ही काय केलंय ते त्यामध्ये सांगितलंय, तो नक्की बघायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त शेअर पण करा तो इंटरव्ह्यू, आणि अजून पण खूप सारे इंटरव्ह्यू येणार आहेत, ते पण आम्ही शेअर करू. आता तुम्हाला लगेच रिव्हील नाही करू शकत, पण लगेच तुम्हाला समजेल. आणि ते पण इंटरव्ह्यू बघा आणि आपलीच हवा या सॉन्ग वरती रील्स बनवा. खूप सारे जणांनी रील्स बनवले, तुम्ही पण जाऊन बनवा. मी पण खूप सारे रील्स बनवले, तर तुम्ही बनवा आणि आम्हाला सगळ्या टीमला टॅग करा. आणि फायनली 2 million पण क्रॉस झाले 5 दिवसामध्ये, काहीतरी 2 million क्रॉस झाले या सॉंगला. सो थँक्यू सो मच. अजून शेअर करा ते गाणं आणि 10 million लवकर करून टाका त्या गाण्याला, कारण
खूप स्पेशल सॉन्ग आहे आणि एनर्जी आहे त्या सॉन्ग मध्ये. तर अजून पण तुम्ही बघितलं नसेल तर जावा बघा. आपलीच हवा काय मजा आली गाणं करताना. एवढं अप्रिसिएशन मिळालंय गाईज, खूप अप्रिसिएशन मिळालं, खूप लोकांकडून अप्रिसिएशन मिळालं, मोठे मोठे लोकांनी मोठे मोठे निर्माण केलेले आहेत. आम्ही ऍक्च्युली ते टाकत नाहीये ज्या लोकांनी केलेले, कारण त्यांचं आम्हाला असं फोन करून बोलणं जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ते आम्हाला मिळते. आणि गाणी आम्ही प्रेक्षकांसाठी करतो, सो प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत, त्याच्या पलीकडे अजून काय हवंय. सो मजा आली खूप काही या पिरियड मध्ये, म्हणजे आम्ही आपली सवा केला आणि आता लवकरच काही अजून लवकरच अजून खूप सारे गाणी येणार आहेत, म्हणजे पेंडिंग गाणेच नाहीत अजून काही, भरपूर काही पण आम्ही येणार आहेत. शो ऑफ नाही करत, नाही शो ऑफचा प्रश्न नाही. शो ऑफ तर तसं शो ऑफचा मी आणि त्याची सीस टाइमपास मूवी संडे मंडेला बघायला गेलो. संडे बुक करून मंडेला टाइमपास मूवी बघायला गेलते मावशी बोलते. हा खरं फॅमिली फुल एड आहेत माहिती ना, त्यात मीच कसं शाना झालो काय माहिती. हा शाणा आहे, कोणाला वाटत हा शाणा आहे गाईस सांगा, येड्या लोकांना सांगा, येड्या लोक. सो बेसिकली मजा आली, पुन्हा एकदा सांगतो मजा आली, खूप वेळा वर्ड घेतला ना तू मजाच घेतो. मजा आली, मजा आली. पुन्हा एकदा त्या युट्यूब चॅनल भांडणं लावायचा प्रयत्न केलास ना तर तो युट्यूब चॅनल नाव नाही घ्यायचा. भाई बघत असणार लय मारीन, कुठं भेटला लय मारीन, सगळे चांगलं काम करतायत यार, सगळे चांगलं काम करतायत. व्ह्यूज खाऊ नको, चांगलं काम कर, आम्ही वाटलं तर शेअर करू. काय काय टाकून फरक नाही पडणार आहे याचं, त्याच्याशी भांडण, त्याचं याच्याशी भांडण, त्याच्यासोबत भांडण नसताना पण लावत. अरे सगळे एकत्रच आहेत, लग्नाला बोलू का तुला, हळदीला आलेलं का आमचं, ह्याच्या त्याच्याशी लपडं दाखवतोय. कळत नाही म्हणजे काय आहे, म्हणजे व्ह्यूज साठी काही करणं. आणि जे बाकीचे जे रील बील म्हणून हे काय कॉम्पिटिशन हे करतात ना, नाही ते ठीक आहे, ते ठीक आहे, ते चुकीचं चुकीची इन्फॉर्मेशन गेली, चुकीच्या झोन मध्ये ते मे बी चुकीचे इन्फॉर्मेशन किंवा मिसअंडरस्टँडिंग होती ती, बट ठीक आहे. मिसअंडरस्टँडिंग बट एव्हरी वन इज व्हेरी ब्युटिफुल ऍक्टर ऍक्ट्रेस, खूप छान पद्धतीने काम करते. कला दाखवा, कला दाखवायचं काय 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 दाखवतं, कला आहे सगळ्यांकडे. बट मला वाटतं की दाखवा इंस्टाग्राम आणि सोशल मीडियाचा वापर आपण चांगल्या कामांसाठी केला पाहिजे. कारण मी याला नेहमी बोलते यार, काय 1.5 मिलियन फॉलोअर्स आहेत, तर काहीतरी चांगलं कंटेंट आहे. आणि तो कंटेंट करण्यासाठी आता तो पूर्ण प्रयत्न करतोय ज्या पद्धतीने, तर तो पुढे करतोय. आतापर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारचं निगेटिव्हिटी किंवा घाण केलेलं नाहीये व्हिडिओ मध्ये. त्याचा एक वेगळा त्याचा एक जॉनर आहे, त्या जॉनर मध्ये तो मस्त करतोय. बट चांगल्या काहीतरी गोष्टी आपण इन्फ्लुएन्सर म्हणून जे आहेत, मी इन्फ्लुएन्सर नाहीये तरी पण मी यांच्यासोबत यांना नेहमी सांगत असतो की छान काहीतरी करा, चांगला कंटेंट द्या लोकांना, रेव्होल्युशन आणायचा. आपण यंग आहोत सगळेजण आणि सगळ्यांचा चळचळत रक्त आहे, सो जास्तीत जास्त चांगलं मोटिवेट करा लोकांना, तेवढं मोटिवेट करा. सो जास्तीत जास्त लोकांना हे करायला पाहिजे. काय लफडा वगैरे काय नाही झाला, आम्ही फक्त तुम्हाला सांगतोय. नाही नाही लफडा वगैरे नाही, काय कोणासोबत काय सीन पण नाही, कोणाच कोणाच. हा आम्ही एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीबद्दल नाही, आम्ही ते एक युट्यूब चॅनल आहे त्याच्याबद्दल बोलतोय. तो बघत असेल तर त्यांनी त्याला कळालं असेलच तो कोण आहे, तर त्याला कळालं कंटेंट बनव. आणि मित्र तू जिथे कुठे राहतोस ना तिथे मला तुला शोधून आणता येईल. बाकीचं हे वेगळं असतं, एखाद्या गोष्टीला क्रिटिसाइज करणं हा व्यक्ती स्वातंत्र्याचा पार्ट आहे. बट चुकीच्या इन्फॉर्मेशन देऊन हेट पसरवण्याचं काम जे करतोयस ना ते खूप चुकीचं आहे. ठीक आहे, मला वाटते लाईव्ह सेशन एंड करूया. थोडीशी कामं आहेत आम्हाला, ती पण संपवायचे. सो 100 मिलियन लवकरच होणार आहेत माझी बायकोचे, वी आर सेलिब्रेटिंग इट लवकरच. आणि जे येत आहेत सो मजा येणार आहे. आम्ही कोणाशी बोलत नाही असं काहीच नाही गाईज, कोणाचं कोणासोबत वाद नाहीये, कशा पद्धतीचा वाद नाहीयेत. कॉन्टॅक्ट कमी असतील बट वाद कोणासोबत नाही, कोण कोणाचा दुश्मन नाहीये. पण काही चॅनल त्याचा फायदा घेऊन काहीतरी चुकीचा टाकायचा प्रयत्न करतात, त्या त्यांच्यासाठी मला सांगायचं की ते चुकीचं आहे ना, त्याच्या अगेन्स्ट मी नेहमी असेल. कारण मी मध्ये बघितलेलं तो आम्ही आलो आणि कुठे चालले
तुम्ही आलात म्हणजे तुम्ही जर स्टुडिओला आला असेल तर आम्ही येतो लवकर, आम्हाला फक्त मेसेज करा तुम्ही, आम्ही येतो मग तिकडे. सो यस गाईज, यस तुझी ड्रीम काय आहे, तुझी ड्रीम काय सांग ना, काय ड्रीम काय सांग. माझी ड्रीम सांग ना मग, ते आम्हाला विचार प्रश्न. माझी ड्रीम मग विचार करतोय ना, असे ड्रीम वगैरे काय नाही. युट्यूबवर तर चांगलं काम चालू आहे, युट्यूबवर गाणी येतात, सोशल मीडियावर किंवा ऑडिओ डिस्ट्रीब्युशन प्लॅटफॉर्मवर खूप गाणी आहेत. 2021 नंबर 10 पहिल्या 10 सॉंग्समध्ये आमचे 5 सॉंग्स आहेत. प्रत्येक गाणं असेल विंक असेल खूप सारी गाणी आहेत त्याच्यामध्ये पहिल्या 10 मराठी सॉंगमध्ये. सो तिथे तर आम्ही थोडंफार अचीवमेंट करतोय किंवा स्ट्रगल करून काहीतरी चांगलं करतोय. त्याच्या पुढच्या पायरीवर जायचं आहे. आता बनायचं तर खूप मोठं आहे, अजून काहीच नाही आहे, शुल्लक छोटेसे आम्ही कलाकार आहोत, बनायचं खूप मोठं आहे. आणि जास्तीत जास्त मला सांगायला आवडेल, लवकरच काहीतरी एक नवीन वेंचर आम्ही स्टार्ट करतोय, जिथे त्याच्याबद्दल मी लवकरच तुम्हाला इन्फॉर्म करेन की काय काय असेल. पण तिथे सगळेजणांना संधी उपलब्ध होणार आहे त्या वेंचरच्या माध्यमातून. आणि आम्ही प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त कलाकारांसोबत कनेक्ट करावं, नवीन कलाकारांसोबत. आणि जिथे नवीन एकदमच फ्रेश चेहरे त्यांच्यासोबत आम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. आणि लवकरच काहीतरी धमाकेदार घेऊन येऊ त्या संदर्भात सुद्धा, लवकरच सांगू. इनिशियल फेजवर डिस्कशन आणि त्याच्यावर काम चालू आहे आणि लवकरच ते करू. बाकीची कामं चालूच आहेत, छोटी मोठी कामं, मोठी पण आहेत छोटी पण आहेत, सगळी कामं चालू आहेत. सो असंच प्रेम राहू द्या, एवढंच बोले मी. जाता जाता ग्रीट कर आणि आपण लाईव्ह एंड करू. येस, तर लव यू, असंच प्रेम द्या. सगळ्यांना सांगेल, हेट पसरू नका, चांगले कंटेंट बनवा, चांगले कंटेंट दाखवा. आणि तुमच्यात जी कला आहे ती पब्लिकला एक काय बोलतात ते दाखवा. नाही नाही, इन्स्पायर करा, इन्स्पायर करा, करा करा, येस करा. जास्त इंग्लिश येत नाही. नाही नाही, काय नाही, मिसअंडरस्टँडिंगचे सगळे खेळ त्याच्यामध्ये पडून उगाच टाइम वेस्ट करू नका कोणी. मला येस एवढंच, कोणी कोणाला इथे वेळ नाहीये कोणाबद्दल बोलायला, कोणाच्या बद्दल मलाच वेळ नाही. मला रील कधी तरी 5-5 दिवसातून एक एक रील बनवावी लागते यार. कुठे मी इंस्टाग्राम चालू, मी इंस्टाग्राम आता थोडंफार म्हणजे कमीच केलंय म्हणजे बघायचं, या मी कोण म्हणजे खूपच कमी केलंय. मला माहित पण नाही आता ट्रेंड वरती काय सुरू आहे ना काय नाही. फक्त जे मला काय सुचत त्याचा कंटेंट बनवतो आणि पोस्ट करत राहतो बस, बाकी काय नाही. आणि रिअल लाईफ मध्ये खुश आहे, सगळी कामं सुरू आहे, त्यामध्ये बिझी आहे. एवढंच, टाटा बाय बाय. आणि काय बोलू, आपली सवा बघा, आपली सवा बघा, दाखवा सगळ्यांना. आणि टीव्ही वरती पण एक्सक्लुसिव्ह झालं असेल तिकडेही बघा. सगळ्या चॅनल्सवर आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. दिवसातून खूप वेळा लागतंय गाणं, सो जाऊन बघा आणि जास्तीत जास्त प्रेम द्या. एवढंच बोलतो, जय महाराष्ट्र.